कृष्ण स्नेह किचन मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या 15 दिवस टिकणाऱ्या घाऱ्या। ह्या घाऱ्या अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण थापून बनवणार आहोत। चला तर मग बघूया रेसिपी। लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी मी 1/2 किलो लाल भोपळा घेतलेला आहे, अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा लाल भोपळा किसून देखील घेऊ शकता। आता हा कढईमध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाणी आपलं उकळलेलं आहे। आता यामध्ये एक मी मीडियम साईजची वाटीभर गूळ घेतलेला आहे, तो घालून घेऊया। गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मी थोड्याशा गोड बनवत आहे त्यामुळे गूळ थोडा जास्त घेतलेला आहे। आता गुळाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया। आता यावर झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं याला मीडियम गॅसवर शिजू देऊया। 2-3 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून चेक करायचं आहे। तुम्ही बघू शकता गूळ आपला विरघळायला लागलेला आहे। तीन चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता लाल भोपळा आपला छान शिजलेला आहे। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे। यामध्ये एक छोटा चमचा विलायची पावडर घालून घेऊया। विलायची पावडरला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। विलायची पावडर आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता या मिश्रणाला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि मॅशरने मॅश करून घेऊया। अगदी 1 मिनिटाच्या आतच हे व्यवस्थित मॅश होतं। मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यातील 1/2 वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालू शकता। चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे। गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की छान चव येते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही जर ह्या घाऱ्या जास्त बनवत असाल तर याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं बसवायचं आहे। मी संपूर्ण 1 वाटीभर पीठ घालून घेतलेलं आहे। आता हाताने याचं पीठ मळून घेऊया। यामध्ये थोडं पाणी टाकून आपण थालपीठाला जसं पातळ पीठ मळतो तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अगदी पातळ पीठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। आता एक दुधाची पिशवी स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे। तुम्ही याऐवजी कॉटनचा रुमाल देखील घेऊ शकता। पिशवीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक गोळा घेऊन त्यावरती असं थापून घ्यायचं आहे। अगदी थालपिठासारखं थापून घ्यायचं आहे। ह्या अगदी मालपोह्यांसारख्या मऊ लुसलुशीत घाऱ्या बनतात। तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा। आता कढईमध्ये आपलं छान तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये तळण्यासाठी घालूया। थोड्या वेळाने उलट सुलट करून घ्यायचं आहे। काही वेळातच घारी आपली टम्म फुगून वरती आलेली आहे। छान गोल्डन कलर येईपर्यंत यांना फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारच्या घाऱ्या चवीला देखील खूप छान लागतात। तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। आपण सर्व घाऱ्या अशा प्रकारे तळून घेऊया। खाण्यासाठी तयार आहेत अगदी मालपोह्यांसारख्या लुसलुशीत मऊ भोपळ्याच्या घाऱ्या। 15 दिवस टिकणाऱ्या ह्या घाऱ्या आहेत। तुम्ही ह्या प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता। चवीला देखील ह्या खूप छान होतात। जसजशा शिळ्या होतात तशी तशी याची खूप चव वाढते। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.